गेली 10 दिवस मी बेंगलोरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी आलो होतो. पहिली 5 दिवस त्यांनी पंचकर्मच्या सर्व क्रिया केल्या, त्यात त्यांनी संपूर्ण आपल्या पोटाचा कोठा साफ करणं पहिली प्रक्रिया, नंतर वेगवेगळे जवळजवळ 20-22 प्रकारची तेलं वापरून ते मसाज करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर लावून अंगावर त्यात सोडतात. अशा प्रकारे ते शरीराला संपूर्ण हलका हलका असं करून टाकतात. त्यानंतर ही पंचकर्माची क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात शिरोधारा हा जो प्रकार आहे तो अत्यंत आपल्या मनाचा तणाव पूर्णपणे काढून टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. त्यानंतर 3 दिवस मी मेडिटेशन आणि सुदर्शन क्रिया यासाठी त्या ठिकाणी राहिलो. त्या ठिकाणी वेगवेगळे सुरुवातीला व्यायाम करून घेतात, शरीराच्या थोड्या हालचाली गतिमान करतात. त्या गतिमान हालचाली झाल्यानंतर ते आपल्याला वेगवेगळे श्वासाचे प्रकार करायला लावतात. नंतर सुदर्शन क्रिया चालू होते आणि पहिल्यांदा श्वास 6 वेळा पोटात भरपूर घेणं, नंतर छातीत 8 वेळा भरपूर घेणं आणि नंतर 6 वेळा डोक्यात भरपूर घेणं, ह्या श्वासाच्या क्रिया 2-3 वेळा करून घेतात. त्या क्रिया झाल्यानंतर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला एवढा थकवा येतो की परत 20 मिनटं ते शांत असे झोपायला लावतात आणि तिथून ते आपल्या सुरुवातीला पूर्ण उजव्या शरीराकडे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत लक्ष केंद्रित करायला लावतात, नंतर डाव्या बाजूला लक्ष केंद्रित करायला लावतात. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते ध्यान कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन करतात आणि 20-25 मिनटाचं ध्यान करून घेतात. यात शरीरही हलकं होतं आहे, वजन बऱ्या चांगल्या प्रकारे कमी होतं आहे आणि आपल्या मनात मानसिक तणाव आणि चिंता दूर करू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.